हा पहा मित्रांनो, माझ्यासमोर हा राष्ट्रीय महामार्ग आहे जो पंढरपूर, आळंदी आणि देहूला जोडतो. या महामार्गाच्या मधोमध तुम्हाला जे कठडे दिसत आहेत ती बाजीरावची विहीर आहे. हे पहा, तिकडे जाऊयात आपण. हे बघा, मधून असा वळसा घालून रोड असा इकडून इकडे गेलेला आहे, म्हणजे हा रस्ता या विहिरीला वळसा घालून बनवण्यात आलेला आहे. मित्रांनो, माझ्या मागे जी पाहताय ती आहे बाजीरावची विहीर, जी पंढरपूरपासून अगदी जवळच आहे, वाकरी गावाच्या हद्दीत. आणि या विहिरीचा थोडासा इतिहास आपण जाणून घेऊयात. ही विहीर बांधली होती दुसरे बाजीराव यांनी 1811 दरम्यान. आणि ही जागा जी होती ती सरदार खाजगीवाले यांची होती. तर यांच्या जागेत ही विहीर बांधून त्यांनी 400 रुपयात ही जागा खरेदी केली होती दुसरे बाजीराव यांनी. आणि ती जागा खरेदी केल्यानंतर या जागेच्या परिसरात तुळशीची लागवड केली जात असे. आणि ती जी तुळस इथे उगवत असे, ती तुळस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाला व रुक्मिणीस ज्या तुळशीच्या माळा अर्पण केल्या जात असत, त्या इथूनच तिथे जात असत. असे संदर्भ काही समाजमाध्यमांवरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरे बाजीराव यांनी ही विहीर ते स्वतः पांडुरंगाचे भक्त होते, वारी करत असत, त्यामुळे या रस्त्याने जाताना त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, त्याचबरोबर जे वारकरी या रस्त्याने जातात. आता हा जो महामार्ग आहे, वरती पाहताय तुम्ही, हा महामार्ग आहे, तिकडून महामार्ग जातोय. आणि हा महामार्ग पहिला फक्त आपला साधा रस्ता होता आणि त्या रस्त्यावरून पालखी जात असत. आणि या परिसरात सगळ्यात मोठं उभं रिंगण होतं, ज्ञानेश्वर महाराज पालखी जी इथून जाते तर त्यांचं सर्वात मोठं उभं रिंगण शेवटचं ते या परिसरात होतं. बाजीरावची विहीर रिंगण हे अतिशय प्रसिद्ध आहे. जे वारी करतात त्यांना माहिती आहे, किंवा ज्यांनी वारी अनुभवली आहे आळंदी ते पंढरपूर, त्या वारीच्या टप्प्यातला अतिशय महत्त्वाचा टप्पा हा आहे की बाजीरावच्या विहिरीवरचं शेवटचं उभं रिंगण पाहण्यासाठी अनेक भाविक येतात. म्हणजे जे वारी करत नाहीत ते देखील खास हे रिंगण पाहण्यासाठी येतात. त्यामुळे या विहिरीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आणि ही विहीर वाचवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था असतील किंवा अनेक संघटना असतील, त्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली. आणि आंदोलनं करून राष्ट्रीय महामार्ग मंत्री जे आहे, जे हे प्राधिकरणाचं काम ज्यांच्या अंडर येतं, ते नितीन गडकरी, त्यांनी ही विहीर वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं व हे अधिकाऱ्यांना आदेश दिले की विहीर बाधित न होता तुम्ही महामार्गाचं काम चालू करा. त्यामुळे रस्ता असा वळवून घेतलेला आहे, पूर्णपणे रस्ता वळवून घेतलेला आहे. तुम्हाला रस्ता पण दाखवतो मी. आणि ही विहीर बरोबर मध्ये आहे राष्ट्रीय महामार्गाच्या. तर अशा या ऐतिहासिक बाजीरावची विहीर या परिसरात मोठ्या प्रमाणात हा पहा कचरा झालेला दिसतो आपल्याला. स्वच्छता अजिबात नाही आहे. म्हणजे इथे लक्ष देण्यासाठी एखादी संस्था किंवा शासनानं काहीतरी केलं पाहिजे, कारण अतिशय मौल्यवान असा ठेवा आहे हा आपला आणि याचं संवर्धन करणं आपलं काम आहे. हे पहा, खूप अतिशय सुंदररित्या बांधलेली विहीर आहे. अशा विहिरी आता पाहायला मिळत नाहीत जास्त प्रमाणात. ही विहीर पहा. आणि या विहिरीसाठी पुरातत्व विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र देखील पाठवलं होतं की हे संरक्षित स्मारक आहे आणि याचं संवर्धन करणं आपलं काम आहे. आणि तसे अशाचं पत्र देखील त्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवलं. आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या विहिरीचं संवर्धन करण्यासाठी सूचना दिल्या होत्या संबंधित अधिकाऱ्यांना. आणि त्याच्यानंतर मोठ्या लढ्यानंतर ही विहीर वाचली आणि याचं संवर्धन झालं आहे, याचा आनंद आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देखील अशाच पद्धतीच्या विहिरी या महाराष्ट्रभर नाही तर अख्ख्या देशभर बांधल्या होत्या. आणि या विहिरी संदर्भात असाही तर्क दिला जातो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या विहिरीचं बांधकाम केलं. परंतु या संदर्भात जे ऐतिहासिक जाणकार आहेत, तर कोणी हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी कृपया कमेंटमध्ये सांगावं की याचा काही संदर्भ असेल ऐतिहासिक, ही विहीर कोणी बांधली, तर ते नक्की त्यांनी मार्गदर्शन करावं. म्हणजे जे या विहिरीची माहिती जाणून घेऊ इच्छितात किंवा या ठिकाणी भेट देऊ इच्छितात, त्यांना संदर्भासह स्पष्टीकरण मिळेल की ही विहीर नक्की बांधली कोणी. समाज माध्यमांवरती लिहिलेलं आढळतं की दुसरे बाजीराव यांनी विहीर बांधली. आणि काही ठिकाणी असं पण लिहिलेलं आढळतं किंवा असं काही इतिहासकार म्हणताना मी पाहिले की ही विहीर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी
बांधली, परंतु यातलं तथ्य असेल कृपया तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पुण्यावरून पंढरपूरच्या दिशेने जर येत असाल आणि वाकरी गावच्या हद्दीतून जात असाल तर हा अतिशय समृद्ध असा ठेवा पाहण्यासाठी तुम्ही 10 मिनटं काढून थांबू शकता. अतिशय सुंदर अशी विहीर आहे ही पहा, आणि रोडवरतीच आहे, जास्त दूर नाही आहे. वरती तुम्हाला रोड दाखवतो मी कसा जातो आहे तो. आता मी विहिरीतून बाहेर येतो आहे, ही पहा अतिशय खोल अशी विहीर आहे आणि याला पायरे आहेत. हे पहा, बघा ही विहीर आहे आणि या विहिरीला असे कठडे बनवलेले आहेत साईडने, पाहू शकता तुम्ही. आणि इकडून हा महामार्ग जातो आहे, राष्ट्रीय महामार्ग. हे बघा, हे विहिरीची बाजूची बाजू आहे. हे बघा, ही इथून विहीर आहे आणि विहिरीच्या वरून हा मोठा पूल गेलेला आहे. इकडे पंढरपूर आहे, इकडे पुणे आहे, आणि हा विहिरीच्या बाजूने रस्ता असा वळसा घालून बनवलेला आहे, विहिरीला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागू देता. हा रस्ता पाहताय तुम्ही समोर, हा रस्ता आहे पहा. मित्रांनो, हा बाजीरावच्या विहिरीची माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.